आजच्या भागात पहा रमा आणि अक्षय शेजाऱ्यांना वाटे लावतात त्यानंतर अक्षय हा सोफा सेटवर झोपलेला असतो तेव्हा अक्षय झोपल्यानंतर रात्री रमा ही अक्षय समोर येते आणि अक्षयच्या तोंडासमोर हळूच येत म्हणते की थँक्यू बरं का मिरचीच्या ठेच्या पोहे खूप सुंदर आणि छान झाले होते असे म्हणत रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघू लागते आणि प्रेमाच्या नजरेने अक्षयकडे बघत रमा ही आतमध्ये निघून जाते तेव्हा रमाचे ते बोलणे ऐकून अक्षय हा मनातल्या मनात, मनात खूप खुश होतो आणि गालातल्या गालात हसू लागतो त्यानंतर रमाही कावेरीकडे येऊन कावेरीला गोळ्या देते त्यानंतर रमाही कावेरीला झोपी लावते इकडे खूप रात्र झाल्यानंतर काका हा दरवाजा उघडतो तर दरवाजा उघडत असतानाच अक्षयला दरवाजाचा खडकण आवाज येतो आणि अक्षय उठून बसत म्हणतो की काका काय करतोय का का एवढी रात्र झाली झोपला नाही का तेव्हा काका अक्षयला म्हणतो की अरे एवढा वेळ झाला तरी आत्या अजून घरी नाही आली आणि फोन लावला तर फोनसुद्धा नाही उचलत तेव्हा काही बरे वाईट झाले का तेव्हा अक्षय हा काकाला म्हणतो अरे काका काही काय बोलतो असे म्हणत अक्षय आत्याला फोन लावू लागतो त्यानंतर सर्वजण रात्री गोळा होतात आणि आत्या येण्याची वाट बघू लागतात तर काका खूप काळजीत असतात तेवढ्यात आब्या काकाकडे येत म्हणतो काका तुम्ही काही काळजी करू नका मी आणि अक्षय आत्याला बघून येतो तेवढ्यात आरती समोर येत म्हणतात मी काका एक काम करूया ना तुम्हाला आत्याच्या मित्रमैत्रिणीचा एखादा कॉन्टॅक्ट आहे का आपण त्यांच्याकडे कॉ कॉल करू तेव्हा काका म्हणतो माझ्याकडे कुणाचेही कॉन्टॅक्ट नाहीये तर आरती म्हणते आपण अनिलला फोन करून विचारू तेव्हा अक्षय म्हणतो नको आत्या जर तिकडे नसेल ना तर फुकट कन्फ्युजन होईल तेव्हा अक्षय म्हणतो मला आत्याचा मित्रांचा एक कट्टा माहीत आहे आम्ही तिकडे बघून येतो असे म्हणत अक्षय आणि आब्या आत्याला शोधायला जातात तर रमा ही काकाला समजावते तर जान्हवी म्हणते सगळ्यांना फ्रीडम मिळाला आहे ना तेव्हा ज्याला जे वाटेल ते तसे वागतात तेव्हा काका म्हणतो की जान्हवी तू कुठेही काही जोडू नको आणि काहीही विचार करू नको तर काका म्हणतात की मला वाटतं आई आजी कुणालाच फ्रीडम देत नाही ना त्याचा हा परिणाम आहे तेव्हा जान्हवी म्हणते म्हणजे आई आजी फ्रीडम देत नाही म्हणून तुम्ही आई आजीला दोष देता का तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते काय झालं का एवढे सगळे टेन्शनमध्ये तेव्हा जान्हवी म्हणते अगं आत्या अजून घरी आली नाहीये तेव्हा रेवा म्हणते आता आत्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि नको उगाच एखाद्या गरीब मुलाच्या प्रेमात पडून पळून जायला तेव्हा रेवाचे ते, रेवा ते बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर जान्हवी म्हणते एक्झॅक्टली रेवा तुझे एक बरो बरोबर आहे तर रेवा म्हणते तुम्ही कुणी वाईट वाटून घेऊ नका कारण मी हे सर्व भोगलंय तेव्हा रामा म्हणते अगं असं काय बोलते आता आत्याचं लग्न ठरलंय तेव्हा आत्या असं कधीच करणार नाही तर सीमा म्हणते रेवा आत्या ही आमच्या घरची मुलगी आहे तेव्हा तिच्याबरोबर कसं वागायचं आणि कसं बोलायचं हे आम्ही बघून घेऊ इकडे आभ्या आणि अक्षय हार आत्याला शोधण्यासाठी घराबाहेर येतो तेवढ्यात अनिल हा आत्याला त्याच्या गाडीत घेऊन येतो तर दरवाजा उघडून आत्याला बाहेर काढतो तर आत्या ही दारू पिलेली असते तेवढ्यात Ten... आत्याला बघून अक्षय आणि आब्या पटकन हा तिथे येतो तेव्हा अनिल म्हणतो की मी तुम्हाला सर्व सांगतो तुम्ही अगोदर आतमध्ये चाला तर आभ्या म्हणतो ही चक्क दारू प्याली असे म्हणत आत्याला आभ्या आणि अक्षय आतमध्ये घेऊन येतात त्यानंतर आत्याला पाणी देतात तर काका म्हणतात अरे अनिल ही तुझ्याबरोबर आली होती ना मग तर अनिल म्हणतो की मला काहीच माहीत नाही तर जान्हवी म्हणते झेपत नाही तर एवढी कशाला प्यायची आणि आता हे आई आजीला समजलेच पाहिजे तेव्हा सर्वजण जान्हवीकडे रागाने बघू लागतात तर जान्हवी म्हणते मी आत्ताच लगेच हा व्हिडिओ काढते आणि आई आजीला पाठवते आई आजीला कळायलाच पाहिजे तेवढ्यात सीमा जान्हवीकडे येत म्हणते की जान्हवी तू असं काही करणार नाही आणि तू व्हिडिओसुद्धा काढणार नाही तेव्हा जान्हवी म्हणते आई तुम्हाला चालतं का हे असं आणि आता हे आई आजीला कळायलाच पाहिजे तर अक्षय जान्हवीला म्हणतो वहिनी माझ्या आईशी ह्या भाषेत बोलायचं नाही असे म्हणत अक्षय जान्हवीच्या कडक शब्दात नाग्या ठेसतो तर रमा ही अक्षयला शांत करते तर रमा जान्हवीकडे येत म्हणते मी व्हिडिओ काढू नका त्यात फोन इकडं असे म्हणत रामा जान्हवीकडून फोन घेऊ लागते तर जान्हवी रामाला म्हणते हाऊ डेड यू तेव्हा जान्हवीचे ते, ते बोलणे ऐकून अक्षय रागाने जान्हवीकडे येत म्हणतो की काय चुकले रामाचे आणि प्रत्येक गोष्ट ही आई आजीला सांगायची नाही आणि म्हणतो की आत्या ही या घरची मुलगी आहे तर तिकडे आत्याला त्रास होत असतो तेव्हा अक्षय पुन्हा आत्याकडे येतो तर आत्या काकाकडे येत म्हणते की मला शशिकांत आणि बेबी डॉल आवडत नाही आणि मला इथे राहायचं नाही तर सर्वजण आत्याला घेऊन आतमध्ये जातात तर सीमा ही अनिलला बसायला सांगते तेव्हा अक्षय हा अनिलला विचारतो की आन्या आता सांग खरं काय झालं ते तेव्हा अनिल म्हणतो खरं तर यात माझी चूक आहे मी आणि आत्या दोघेही डेटवर जाणार होतो तेव्हा आत्या आणि मी पबमध्ये गेलो तर ऑलरेडी माझी चूक होती कारण मला एक क्रिटिकल डिलिव्हरी असल्यामुळे मला पबमध्ये यायला थोडा उशीर झाला तर मी यायच्या अगोदरच आत्या ही तिथे लॉस्ट होती कारण बाकीचे मित्र आत्याच्या आजूबाजूला होते आणि आत्याला दारूमध्ये स्प्राईट झाल्याचे अनिल अक्षयला सांगतो आणि म्हणतो की ते मित्र म्हणत होते की काही नाही होत घे घे तेव्हा अनिलचे ते बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर अनिल म्हणतो ऑलरेडी ही सर्व माझी चूक आहे कारण मी टायमामध्ये जर पोचलो असतो तर हे झालं नसतं तेव्हा आभ्या म्हणतो की हे जे घडलं त्यात तुझी काहीही चूक नाहीये कारण हे सगळं अनफॉर्च्युनेटली घडल्याचे आभ्या अनिलला सांगतो तर अक्षय म्हणतो आता खूप उशीर झालाय अनिल तू इथे झोप तर अनिल म्हणतो मला सकाळी एक ऑपरेशन आहे तेव्हा मला जावे लागेल असे म्हणत अनिल तेथून निघून जातो तर सीमा म्हणते की अनिल हा आपल्या आत्यासाठी खरंच खूप चांगला मुलगा आहे कारण तो अडचणीच्या काळात आत्यासाठी धावून आलाय तेव्हा आभ्या आणि अक्षय सुद्धा अनिलचे आभार मानतात त्यानंतर इकडे आत्याला झोपी लावतात तेव्हा रेवा म्हणते की थँक्स अनिल हा चांगला आणि श्रीमंत घरातील मुलगा होता नाहीतर एखादा गरीब आणि सडक छाप मुलगा असताना तर त्याने आत्याबरोबर काय केले असते देव जाणी तेव्हा रामा म्हणते अगं रेवा तू हे काय बोलतेस गरीब श्रीमंत असं काही नसतं आणि गरीब सुद्धा चांगले असतात तू गरीबांचा एवढा तिरस्कार का करते तेवढ्यात अक्षय हा तिथे येतो तर आरती म्हणते भाऊजी हे कसं काय झालं तेव्हा अक्षय म्हणतो बाकी काही काळजी करायचं का कारण नाही आत्याच्या कोल्ड्रिंक्समध्ये कोणीतरी अल्कोहोल मिक्स केलं होतं पण बरं झालं अनिल वेळेवर पोहोचला आणि बाकी तसं काही झालं नाही त्यानंतर आत्याही दुसऱ्या दिवशी सकाळी उठते तेवढ्यात आत्याच्या मोबाईलवर अनिलचा मेसेज येतो त्यामध्ये लिहिलेलं असतं की तू काही काळजी करू नको ऑलरेडी मी तुझ्या घरच्यांना रात्री सर्व काही सांगितलंय आणि मी त्यांना खोटं सांगितलं की तुला मित्रांनी कोल्ड्रिंक्समधून दारू पाजली म्हणून पण तू माझ्यासमोर दारूही पिऊ शकते आणि ओमिटिंगसुद्धा करू शकते आय एम अल्वेज विथ यू तेव्हा अनिलचा तो मेसेज बघून आत्या म्हणते आय लव्ह यू अनिल तेव्हा त्याचा तो सर्व प्रकार खिडकीतून मयुरी बघते आणि मयुरी म्हणते म्हणजे या दोघांची मिली बघत होती तर आता मी आई आजीला सर्व सांगते तर इकडे अक्षय झोपलेला असतो तेवढ्यात आई आजी ही घरी येते आणि झोपलेला अक्षयकडे बघत म्हणते की अरे अक्षय तेव्हा अक्षय उठून बसतो तेव्हा आजी म्हणते अरे तू या घराचा भावी मालक आहेस आणि तू असा सोप्यावर झोपलेला मला बघवत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की रामा आणि तिची आई घरामध्ये झोपली तेव्हा झोपलो मी त्यात काही एवढं तेव्हा आजी म्हणते अरे अक्षय मला सुद्धा माणुसकी आहे आणि मी सुद्धा तुमच्या नात्याचा स्वीकार करायचा प्रयत्न करते पण त्यामुळे जर माझ्या नातवाला त्रास होणार असेल तर मला हे चालणार नाही तेवढ्यात अक्षय म्हणतो आई आजी थांब मी तुझ्यासाठी चहा करून येतो तेव्हा आजी म्हणते की बाकीचे सोडा फक्त तुलाच माझी काळजी आहे आणि अजून बाकीचे उठलेसुद्धा नसतील तेवढ्यात ही आजीला चहा घेऊन येत आजीला म्हणते आई आजी आज चहा तेव्हा अक्षय म्हणतो बघ आजी आज उठली नाही आणि चहा पण रेडी आहे तेवढ्यात वरून आत्याही तिचे डोके चोळत खाली येते आणि म्हणते की माझे डोके खूप दुखते याला पुढे आपटावे की काय आणि म्हणते की अगर रामा तेवढ्यात आई आजीला समोर बघून आत्याला मोठा धक्का बसतो आणि आत्याच्या पायाखालची जमीनच सरकते दुसऱ्या दिवशी रामा ही नटून थटून अक्षय समोर येते आणि झोपलेल्या अक्षयला म्हणते अबो उठा की ऑफिसला नाही जायचं का किती वेळ झाला आणि रामा विचार करत म्हणते की हे माझ्याकडे बघतसुद्धा नाही आणि म्हणते मी आता कुणाला विचारू मी कशी दिसते तर अक्षय डोळे चोळत उठतो आणि रामाकडे बघू लागतो तेव्हा रामा नटून थटून सजून सवरून तिथे आलेली बघून अक्षय मोठ्या डोळ्याने रामाकडे बघत विचार करत म्हणतो की आज तू खरी अप्सरा दिसतेस अप्सरा त्यानंतर रामा ही अक्षयला म्हणते की आम्ही नवरात्रीच्या उत्सवाला जाऊन येतो तुम्ही आईची काळजी घ्या तेव्हा अक्षय मान डोलावतो आणि विचार करतो की थँक्स दोन मिनटे का होईना आज दो माझी दोन वेण्या माझ्याबरोबर कट्टी विसरून माझ्याबरोबर बोलली तर इकडे रामासोबत सर्वजण हे नवरात्री उत्सवाला तिच्या घरी आलेले असतात तेव्हा रामाही म्हणते की आता आरतीला सुरुवात होणार आहे सगळ्यांनी आपापल्या चप्पल काढून ठेवा तर जानवीचे त्याकडे लक्ष नसते तेव्हा रामाही जान्हवीचे सँडल पिशवीमध्ये ठेवते आई आजची तो सर्व प्रकार बघत असते तर आता रामाने अक्षयला मोठे सरप्राईज देऊन अक्षयबरोबर बट्टी केली आहे तर सजून सवरून नटून थटून आलेल्या रामाला बघून अक्षय रामा ही अप्सरा असल्याचे अक्षयला वाटत आहे तर कसे वाटले रामा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा